नमस्कार, मी डॉक्टर शिव अरिवाग, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छोटा पण महत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर करतोय। महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना यावर्षी BAMS मध्ये भाग घ्यायचा आहे, BAMS मध्ये ऍडमिशन घ्यायचंय। ऑडिटीच्यांनी महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला आहे, मग ती 85%ची प्रोसेस असेल, 15% प्रायव्हेट BAMS कॉलेजच्या कोटाच्या संदर्भात असेल किंवा AAACC च्या माध्यमातून असेल। परंतु अनेक असे मुलं आहेत की ज्यांना चॉईस फिलिंगच्या संदर्भात काहीच कल्पना नाही आहे, किती कॉलेजेस आहे, कसे टाकले पाहिजे, प्रायव्हेट किती, गव्हर्नमेंट किती, एडेड किती, चॉईस फिलिंग कशी असली पाहिजे, कॅटेगरी वाईज प्रेफरन्स आपण कसे टाकले पाहिजे, तर या संदर्भात खूप वारंवार विचारणं होती आहे। तर अशा पद्धतीनं जर कुणाला हेल्प पाहिजे असेल तर नक्की आमच्याशी अप्रोच करा। ॲक्च्युली या वर्षीचे जे काय आमचे चॉईस फिलिंगचं म्हणजे ॲडमिशन प्रोसेस आहे ते ऑलरेडी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या पालकांनी दिलेला आहे। खूप सारे 700+ रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेले आहेत। अदर स्टेटमध्ये पण आपण ॲडमिशन करतो आहे, परंतु केवळ छोटीशी गोष्ट माहिती नाही आहे, कमी कॉलेज टाकलं तर ॲडमिशन मिळत नाही किंवा चॉईस फिलिंग कशी केली पाहिजे, सिक्वेन्स काय असला पाहिजे, या संदर्भात बऱ्याचदा विद्यार्थ्यांना पालकांना काही अंशी ज्ञान नाही आहे, म्हणून मुलांचं नुकसान होतं। ते होऊ नये म्हणून हा परत एकदा व्हिडिओ मी शेअर करतो आहे। तर ज्यांना पण काउन्सिलिंग घ्यायची असेल ते आमच्याकडे अप्रोच करू शकता। मी आज सध्या पुण्याला आहे, आज 6 सप्टेंबर आहे। तर मी आज सकाळी एक कॉल रिसीव केला, 540 मार्क्स NTD कॅटेगरी बीडची विद्यार्थिनी होती, MBBSला ॲडमिशन मिळालं नाही। माझाच व्हिडिओ आहे की NTD कॅटेगरीमध्ये 525 पर्यंत ॲडमिशन मिळाले, केवळ एकच कारण कॉलेजेस कमी टाकले माहिती नाही आहे। तर दुसरा राऊंड संपूनसुद्धा 540 विद्यार्थी आज ॲडमिशनपासून MBBSच्या वंचित आहे। आणि त्यांनी जो मला फोन केला होता तो BAMSच्या चॉईस फिलिंग संदर्भात, बघा ज्याला सहज MBBS मिळतं, कॅटेगरीत मिळतं, फीस लागणार नाही आहे, असं असूनसुद्धा फक्त माहिती नसल्यामुळं त्या मुलीचं नुकसान होऊ शकलं असतं। तर त्यांना तर मी आवाहन केलं की तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा। परंतु ओव्हरऑल सगळ्या मुलांना सांगतो की मदत घ्या, जी मेहनत तुम्ही केली आहे मागचे 2 वर्ष, जे काही यश मिळालं आहे त्यातून पुढे जाताना काहीतरी हेल्प आपण घेतली पाहिजे। अर्थात आमच्याकडेच ॲडमिशन घ्या असं अजिबात आव्हान नाही आहे, कुणाकडेही जा, जे पण तुमच्या नियरेस्ट लोकेशनला काउन्सिलिंग करतात ज्यांना ज्ञान असलं पाहिजे, अगदीच कुणीही आता नवीन काउन्सिलिंग सेंटरात भरपूर झालेत, त्यांना माहिती नसेल तर त्यांच्याकडे जाऊ नका। जे तुम्हाला माहिती की हे आपल्याला न्याय देऊ शकतात त्यांच्याकडे नक्की जा, मदत घ्या आणि तुमचं ॲडमिशनचं स्वप्न पूर्ण करा। सो एक ॲडिशनल महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे। व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर कराल हा विश्वास पण आहे। धन्यवाद, थँक्यू।